नमस्कार मित्रांनो, आपल्या मी मराठी युट्यूब चॅनल वरती मी प्रवीण पाटील तुमचे स्वागत करतो। मित्रांनो, 14 जून 2021 पासून लर्निंग लायसन्स ची प्रोसेस ही ऑनलाइन झालेली आहे। घर बसल्या तुम्ही लर्निंग लायसन्स साठी अर्ज करू शकता आणि घर बसल्या तुम्ही लर्निंग लायसन्स ची टेस्ट देऊ शकणार आहात। या टेस्ट मध्ये तुम्हाला 15 क्वेश्चन विचारले जातात आणि या 15 क्वेश्चन मध्ये तुम्हाला 9 क्वेश्चन चे आंसर बरोबर दिले तर तुम्हाला लर्निंग लायसन्स हे घर बसल्या मिळू शकणार आहे। त्यासाठी तुम्हाला आरटीओ ऑफिसला जायची गरज नाही। हे लर्निंग लायसन काढण्यासाठी तुम्हाला याच्या अगोदर आरटीओ ऑफिसला जावे लागत होते। आता हे लर्निंग लायसन तुम्ही घर बसल्या एका दिवसात काढू शकणार आहात। या संबंधित व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनल वरती बनविला आहे, तो तुम्ही जाऊन पाहू शकता। मित्रांनो, तुम्हाला ऑनलाइन लर्निंग लायसन मिळाल्यानंतर 30 दिवसानंतर परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स साठी तुम्ही अप्लाय करू शकता। लर्निंग लायसन काढल्यानंतर परमनंट लायसन काढण्यासाठी तुम्हाला 6 महिने व्हॅलिडिटी दिली जाते। 6 महिन्याच्या आत तुम्हाला परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स साठी तुम्ही अप्लाय करू शकता आणि या 6 महिन्याच्या आत तुम्हाला हे लायसन काढून घ्यायचे आहे। मित्रांनो, 1 जुलै 2021 पासून ड्रायव्हिंग लायसन्स साठी नवे नियम लागू झाले आहेत। तर ते नियम कशा प्रकारे आहेत आणि हे ड्रायव्हिंग लायसन्स आरटीओ ऑफिसला न जाता तुम्ही घर बसल्या मिळवू शकता, तर आता याविषयी अपडेट आले आहे। ही नवीन अपडेट नक्की काय आहे? 4 प्रकारचे नियम 1 जुलै 2021 पासून लागू झालेले आहेत, ज्यामध्ये सर्वात महत्वाचे तुम्ही जर पाहिले तर आरटीओ ऑफिसला तुमच्या आता ड्रायव्हिंग टेस्ट ही होणार नाही आणि ही ड्रायव्हिंग टेस्ट तुम्हाला तुमच्या जवळील ड्रायव्हिंग स्कूल मध्ये द्यावी लागणार आहे आणि या ड्रायव्हिंग स्कूल मध्ये तुम्हाला प्रशिक्षण देण्यात येईल। यामध्ये तुम्हाला उत्तीर्ण होणे गरजेचे आहे आणि ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स हे मिळणार आहे। यासाठी केंद्र सरकारने नवीन 4 नियम लागू केले आहेत। हे 4 नियम या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या मी मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या मी मराठी युट्यूब चॅनल वरती भेटत जातील। चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात परमनंट ड्रायव्हिंग लायसन्सचे महत्वाचे 4 नियमाविषयी संपूर्ण माहिती। मित्रांनो, तुम्ही जर आता लर्निंग लायसन काढले असले तरी परमनंट ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी काही करू नका, कारण नवीन वेबसाईट असल्यामुळे वेबसाईट मध्ये अपडेशन सुरू आहे, त्यामुळे परमनंट ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी तुम्ही सध्या काही करू नका, कारण तुमच्याकडे परमनंट ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी 6 महिने कालावधी दिलेला आहे। तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन विषयी महत्वाचे केंद्र सरकारचे 4 नियम काय आहेत हे या ठिकाणी जाणून घेणार आहोत। मित्रांनो, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांचे हे परिपत्रक आहे। मित्रांनो, नवे नियम 1 जुलै 2021 पासून लागू होतील असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने या ठिकाणी सांगितलेले आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मान्यता प्राप्त चालक प्रशिक्षण केंद्रासाठी नवीन नियम जारी केलेले आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मान्यता प्राप्त चालक प्रशिक्षण केंद्रासाठी अनिवार्य असलेले नवे नियम जारी केलेले आहेत। हे नियम 1 जुलै 2021 पासून लागू होणार आहेत। अशा चालक प्रशिक्षण केंद्रामध्ये नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना योग्य प्रशिक्षण आणि माहिती देण्यासाठी याची मोठी मदत होईल। मान्यता प्राप्त चालक प्रशिक्षण केंद्रासाठी महत्वाचे मुद्दे खालील प्रमाणे आहेत। ते 4 मुद्दे कोणते आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। उमेदवारांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी हे केंद्र सर्व आवश्यक प्रतिरूपे आणि समर्पित चालन चाचणी मार्ग यांनी सज्जित असणे आवश्यक आहे। प्रशिक्षण केंद्रासाठी जी चाचणी घेतली जाते त्यासाठी आवश्यक असणारे सर्व मार्ग आणि त्यांच्याकडे आवश्यक असणारी यंत्रणा प्रशिक्षण केंद्राकडे असणे गरजेचे आहे, असे नियम प्रशिक्षण केंद्रासाठी दिलेला आहे। तसेच मोटर वाहन कायदा 1988 मधील नियमानुसार या केंद्रामध्ये दोष निवारक आणि उजळणी अभ्यासक्रम यांचे प्रशिक्षण घेता येऊ शकेल। अशा प्रकारचा एक नियम ड्रायव्हिंग स्कूल साठी केंद्र सरकारने दिलेला आहे। तसेच या केंद्रामधील चाचणीमध्ये यशस्वीपणे उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना वाहन चालवण्याचा परवाना मिळवताना आरटीओ मध्ये घेतल्या जाणाऱ्या वाहन चालवण्याच्या चाचणीमध्ये परीक्षेतून सूट या ठिकाणी दिलेली जाईल। म्हणजे जे उमेदवार ड्रायव्हिंग स्कूल मध्ये प्रशिक्षण घेतील अशा उमेदवारांना ड्रायव्हिंग टेस्ट ही दिली जाणार नाही, असा नियम या ठिकाणी केंद्र सरकारने 1 जुलै 2021 पासून लागू केलेला आहे। त्यामुळे अशा मान्यता प्राप्त चालक प्रशिक्षण केंद्रामधून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या चालकांना वाहन चालवण्याचा परवाना मिळण्यात मदत होईल। अशा प्रकारे मित्रांनो, 1 जुलै 2021 पासून ड्रायव्हिंग स्कूल मध्ये जर तुम्ही प्रशिक्षण घेतले असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची आरटीओ ऑफिस मध्ये टेस्ट देण्याची
गरज लागणार नाही अशा प्रकारचा नियम केंद्र सरकारने लागू केलेला आहे। तसेच या केंद्रांना उद्योग विशिष्ट विशेष प्रशिक्षण देण्याची देखील परवानगी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। अशा प्रकारचे चार नियम ड्रायव्हिंग स्कूलसाठी केंद्र सरकारने लागू केलेले आहेत। तसेच कुशल चालकांची टंचाई भारतीय रस्ते मार्ग क्षेत्राला भेडसावणाऱ्या अनेक मोठ्या समस्यांपैकी एक आहे आणि रस्तेविषयक नियमाचे योग्य ज्ञान नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रस्ते अपघात हे होत आहे। सुधारित मोटार वाहन कायदा 2019 आठव्या विभागातील तरतूद केंद्र सरकारला चालक प्रशिक्षण केंद्राच्या मान्यतेबाबत नियम तयार करण्याची क्षमता प्रदान करते। अशा प्रकारे मित्रांनो ड्रायव्हिंग स्कूलसाठी हे चार नियम केंद्र सरकारने लागू केलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट ही आरटीओ ऑफिसला जाऊन देण्याची गरज आता लागणार नाही। मित्रांनो तुम्ही जर लर्निंग लायसन्स साठी अप्लाय केले असेल तर आता सध्या परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स साठी घाई करू नका। 6 महिन्याचा कालावधी या ठिकाणी लर्निंग लायसन्स साठी असतो, त्यामुळे नवीन अपडेशन आल्यानंतर याविषयीचा संबंधित व्हिडिओ आपण आपल्या मी मराठी युट्यूब चॅनलवरती अपलोड केला जाईल। त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर लर्निंग लायसन काढले असेल तर परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स साठी अप्लाय करू नका। परमनंट ड्रायव्हिंग लायसन्सचा व्हिडिओ लवकरच आपल्या मी मराठी युट्यूब चॅनलवरती अपलोड केला जाईल। मित्रांनो अशा प्रकारचं अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे। मित्रांनो हे अपडेट जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या मी मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।